अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन भोंदू बाबा बुवांच्या नादी लागून माथेफिरू भक्तांची मांदियाळी वाढू लागली आहे अशा प्रकारे आक्रमक आणि हिंसक प्रवृत्ती देशाच्या न्यायव्यवस्थेला आव्हानं देऊ लागली आहेत आपल्या देशात साधू संतांची मोठी परंपरा आहे शांती अहिंसा आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या परंपरेला भोंदू आणि तकलादू तथाकथित बाबा बुवा आणि त्यांचे माथेफिरू पाठीराखे बदनाम करत आहेत भोंदू बाबा बुवांचा सामान्यांवर वाढत जाणारा प्रभाव आणि दिशाहीन भक्तांचं प्रबोधन होणं आवश्यक आहे त्यासाठीच चर्चा हे एक माध्यम आहे त्या अनुषंगानंच अधिक चर्चा करण्यासाठी साहित्यिक आणि विचारवंत हेमंत कर्णिक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत कर्णिक साहेब नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत डेरा सच्च्या सौदाचे प्रमुख राम रहीम यांना बलात्कार केलेल्याप्रकरणी न्यायालयानं नुकतंच दोषी ठरवलंय आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अतिशय हिंसक असं आंदोलन केलं तर या सगळ्या घटनेकडे विचार विचार एक विचारवंत म्हणून तुम्ही कसे पाहता विचारवंत म्हणून बघणं आणि एक सर्वसामान्य जबाबदार नागरिक म्हणून बघणं ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही या संदर्भामध्ये याचं कारण असं की पहिली गोष्ट अशी की राम रमी यांना अटक झालेली नाही आहे त्यांना शिक्षा झालेली आहे याचा अर्थ असा की कोर्टामध्ये साक्षी पुरावे होऊन सर्व काही दोन्ही बाजूने व्यवस्थित वादविवाद होऊन त्यांना त्यांच्यावरचा आरोप हा सिद्ध झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलन केल्यामुळे तो सिद्ध झालेला आरोप खोटा ठरेल का किंवा आरोप सिद्ध झाल्यानंतरसुद्धा त्यांची सुटका होईल अशी काय शक्यता आहे का तर नाही दुसरं गोष्ट दुसरी गोष्ट अशी की एखादा शिक्षा झालेला हा एक इसम त्याच्या मागे चार लोक गेले तर तो त्याचा त्याचं त्याला झालेली शिक्षा ही जास्ती मोठी ठरते चाळीस लोक गेले हजार लोक गेले एक लाख गेले लोक गेले त्यामुळे त्याच्यावरच्या शिक्षेवरती परिणाम होऊ शकतो अशातली काही गोष्ट आहे का तर तसंही नाही तिसरी गोष्ट अशी की आपल्या आपण पाहिलं असेल की न्यायाधीशच्या डोळ्यावरती पट्टी असते ती आंधळी दाखवली जाते ती आंधळी दाखवण्याचं काय कारण आहे तर तिला न्याय कसा द्यायचा आहे कळू नये असं नाही तर तिच्या समोर कोण उभा आहे तो उभा असलेला मनुष्य सामान्य नागरिक आहे की कोणी अधिकारी आहे की कोणी राजकीय मनुष्य आहे की कुठलाही आधी उद्योगपती आहे पैसेवाला आहे की गरीब आहे हे न बघता हे न समजता तिने निपक्षपातीपणाने ज्ञान न्याय द्यावा यासाठी ती पट्टी बांधलेली असते अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही बाजूने या हिंसक आंदोलनाचं आंदोलनाचं आणि त्या त्या हिंसकपणाचं दोघांचंही समर्थन अजिबातच होऊ शकत नाही बरोबर आहे पण एकूणच आपला देश आणि त्यातली जी साधू संतांची आपण जर परंपरा बघितली तर अतिशय थोर आणि मोठी अशी परंपरा आहे या सगळ्या संतांनी अतिशय अहिंसा आणि विपुल असं संत साहित्यसुद्धा उपलब्ध आहे की ज्यामुळे त्यांनी आपल्या अनुयायांना की सन्मार्गाला दाखवण्याचं आत्तापर्यंतचं काम केलेलं आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये असे जे भोंदू बुवा किंवा त्यांचे बाबा आहेत त्यांच्या त्यांनी अनुयायांचा एकदम श्रद्धेशी खेळण्याचं त्यांनी काही प्रकारात सु, प्रकार सुरू केलेला आहे तर त्याची नेमकी काय कारण आहेत तर हा प्रश्न आहे हे एक दुखणं आपल्या देशाचं आहे हे काही तात्कालिक दुखणं नाही ते जुनंच दुखणं आहे आता आपण ज्यांना संत म्हणतो ते संत आणि आजकालचे म्हणजे हल्ली अलीच्या अलीकडल्या काळातले हे भोंदू बाबा बुवा वगैरे यांची तुलना करणं हे अजिबातच कुठल्याच पातळीवरती बरोबर होणार नाही याचं कारण असं की आता ज्ञानेश्वरांना आपण संत म्हणतो का म्हणतो तर त्यांनी गीता संस्कृतात असलेली गीता सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून मराठी आणण्याचा प्रयत्न केला ती आणली तुकारामांना आपण संत म्हणतो का म्हणतो तर त्यांनी अतिशय संवेदनशीलपणेपणे सामान्य माणसाची सुखदुःख कवितेमध्ये मांडली म्हणून आपण त्यांना संत म्हणतो इतर सगळ्या संतांची जी कर्तृत्व आहे ते अशा प्रकारचं कर्तृत्व आहे त्यांनी स्वतःची भक्ती करा माझ्या मागे या असं कुठल्या संतांनी सांगितलेलं मला माहीत नाही अशा माणसाला आपण संत म्हणण्याचं काहीच कारण नाही संत हा भक्तिमार्ग दाखवतो लोकांना आपापल्या दुःखातून मोकळे होण्याचा त्या दुःखापासून थोडीशी मुक्तता मिळवण्याचा मार्ग दाखवतो अशा माणसाला आपण संत म्हणतो यातलं काहीच एक बा बाबा बुवा करताना दिसत नाहीत त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही माझ्यावरती विसंबा माझ्यावरती पूर्णपणे अवलंबून राहा मला परमेश्वर माना आणि तुम्ही माझे भक्त व्हा तर यांना यांचा आणि याच आपल्या संत परंपरेचा कुठल्याही बाबतीत काहीही संबंध आहे असे मला वाटत नाही अजिबात बरं बरं पण मग एकूणच या सगळ्या परिस्थितीकडे हे जे बाबा बोवा आहे त्यांचा प्रस्थ दिवसेंदिवस मात्र वाढत जातानाच आपल्याला जा दिसतंय तर याचं नेमकं मूळ कुठे आहे असं तुम्हाला वाटतं आता पुन्हा ह्याचं ह्याची पण उत्तरं दोन बाजूने देतात जातात एक गोष्ट अशी की खरं म्हणजे आता शिक्षणाचे संबंध नाही आपण बाबा बुवांचे जर अनुयायी पाहिले तर ते अतिशय अडाणी गरीब न शिकलेले अशिक्षित लोक असतात अशी गोष्ट नाही ते पैसेवालेही असतात शिकलेले असतात सर्व स्तरातले लोकं असतात पण मग त्यांच्यामध्ये काय समान आहे ते तर त्यांच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो समान म्हणू शकतो की आपण आपलं जे स्थान आहे ते आपल्या प्रयत्नांमुळे आपल्याला मिळालेले आहे असा विश्वास त्यांना वाटत नाही त्यांना मुळी स्वतःच्या प्रयत्नावरती आपला विश्वास आहे असंच वाटत नाही आणि अशा प्रकारचे अनेक लोक मग आपल्याला जे यश मिळतंय किंवा आपल्याला जे यश हवं आहे त्यासाठी काय करावं तर कुठला तरी बाहेरचा आधार शोधतात मग तो आधार त्यांना अशा प्रकारच्या एखाद्या बुवा सापडतो असा आधार त्यांनी शोधला आणि त्या बाबावरती त्यांनी संपूर्णपणे आपली श्रद्धा आपलं विसंबले की त्या बाबाच्या हाती एक प्रकारे लाखो अनुयायांची एक ताकद निर्माण होते मग ती ताकद आर्थिक असेल आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ती एक मतपेटी मग एकगट्ठा मतपेटीची पण असेल मग त्या बाबाला जर आपण आपल्या बाजूला वळवून घेतलं तर त्या बाबाच्या एका शब्दावरती काही लाख मतं आपल्याला मिळू ले शकतात हा राजकारणी सा सौदा हा एक हे एक मोठं कारण त्या बाबाबुंचं प्रस्थव वाढण्यामागे आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर अलीकडल्या काळामध्ये अशा प्रकारच्या बाबा की ज्यांना केवळ असे अनुयायी जमवून स्वतःचं प्रस्थ वाढवणं या पलीकडे ते फारसं काही करताना दिसत नाहीत त्याला पूरक म्हणून काहीतरी थोडंसं समाजकार्य कुठेतरी असतं अशा बाबांना प्रतिष्ठा मिळण्याचं प्रमाण अलीकडल्या काळात वाढत चाललं आहे अर्थातच या बाबांचं हे प्रश्न त्यामुळे वाढत चाललं आहे बरं पण एकूणच धर्माच्या नावावर हे समाजमानावर एक चुकीचे संस्कार या बाबांकडनं किंवा बुवांकडनं केले जातात आणि हे वेळोवेळी त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून आले म्हणजे अगदी ते आसाराम बापू असू देत किंवा रामपालसुद्धा असू देत तर आणि असं असताना सुद्धा हेचे जे अनुयायी आहेत त्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतानाच दिसते काय सांगाल हे अतिशय चिंतेची गोष्ट आहे की आपल्याकडे अशा बाबा बुवांच्या अनुयायांची संख्या वाढत चाललेली आहे की का वाढत चाललेली आहे असा विचार आपण करायचा झाला त्याची सोपी उत्तर आहे तसं मला वाटत नाही पण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आपल्या समाजामध्ये शिक्षण म्हणजे आपण काय म्हणतो शिक्षण म्हणजे केवळ शाळेत जाऊन काही इतिहास भूगोल शिकण्याला शिक्षण म्हणणं बरोबर नाही शिक्षण म्हणजे माणसाला एक विचार करायची शिस्त लाभणे हा हा शिक्षणाचा अतिशय एक मूलभूत पाया आहे तो आपण देत नाही होत तो न दिल्यामुळे आपल्याकडे वाढत्या वयातही माझ्या प्रयत्नांमुळे मी कोणीतरी होणार आहे हा विश्वास जवळपास वाटत नाही मग असं झाल्यावरती तो माणूस एकतर काय होतं आपल्या देश आपण आसपास जे बघतो आपण सध्या जे जगात जगतो ते तंत्रज्ञानावर आधारित जग आहे मोबाईल फोन असेल टी व्ही असेल कुठलीही गोष्ट घ्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपकरणं असतात ती सगळी उपकरणं जी आपण पाहतो त्यातलं काहीही का आपण आपल्यासमोर घडलं आहे किंवा त्याची एक प्रक्रिया कशी आहे हे आपल्याला ठाऊक आहे किंवा ते बनवणारं कोण आपल्याला ठाऊक आहे ती गोष्ट नसते सगळं आपल्याला रेडीमेड मिळालेलं आहे अशा ह्याच्यामध्ये माझ्या प्रयत्नांवरती माझ्या बुद्धीवरती मी काय ठरवीन त्याच्यावरती विश्वास ठेवून मी काहीतरी होऊ शकतो उभा राहू हो शकतो हा विश्वास आपल्याकडे लहानपणापासूनच मिळत नाही आणि तो न मिळाल्याचा एक परिणाम म्हणून एक काहीतरी बाहेर आधार शोधणं हा हे होतं दुसरं असं की एक पाहिलं तर आपल्याकडे वैज्ञानिक किंवा विचारवंत किंवा अगदी आपण टेक्नॉलॉजीवाले माणसं म्हणून म्हणजे प्रयत्नाने काही करणारे यांच्यापेक्षा श्रद्धेला जास्ती महत्त्व आहे श्रद्धेला प्रतिष्ठा आहे आध्यात्मिक वचनं सांगणे आणि आध्यात्मिक भाषणं देणारी यांच्यामागे जितक्या प्रमाणात लोक जातात जितक्या प्रमाणात सत्ताधारी जातात जितक्या प्रमाणामध्ये मोठे मोठे यशस्वी उद्योगपती जातात तितक्या प्रमाणात ते शास्त्रज्ञांच्या किंवा प्रयत्नामुळे काही मोठे होणाऱ्यांच्या तंत्रज्ञांच्या मागे जाताना दिसत नाहीत याच्यातून अर्थातच सर्वसामान्यांना काय संदेश जातो सरळसर असा जातो की अध्यात्म काही न करता असे काहीतरी एक अधिकारी पुरुष आहेत त्यांचं ऐकणे आणि त्यांचं अनुयायी होणे ही एक काहीतरी एक मौल्यवान गोष्ट आहे तर असं असं असेल तर यातून काही म्हणजे ह्याला या प्रश्नाला उत्तर मिळणार नाही तर हा खूप जुना हे आहे पण मग एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आता श्रद्धा रूढी परंपरा हे अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आलेले आहेत पण मग असं असताना सुद्धा एक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना घडवलं जाणं याची सुद्धा आवश्यकता आहे तर मग ह्याच्या या सगळ्याचा परिणाम आपल्या कुठेतरी शिक्षण पद्धतीवर आहे असं वाटतं अर्थातच शिक्षण पद्धती, पद्धती म्हणजे मी माझ्या माझ्या थोडासा उल्लेख केला त्याप्रमाणे शिक्षण म्हणजे केवळ इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि गणित आणि विज्ञान शिकणे हे शिक्षण आहे हे शिक्षणातले विषय असतात पण मुळात विचार करायला शिकवणे हा शिक्षणाचा अगदीच मूलभूत पाया आहे तो आपण अजिबात देत नाही आपला भर पाठांतरावरती असतो आपला भर पुस्तकात जे असतं त्याला ज्ञान म्हणणे याच्यावरती असतो मास्तरांनी सांगितलेलं ते लक्षात ठेवणे याच्यावरती असतो सरळ उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे शिक्षक किंवा शिक्षण शिक्ष शिकवणे याला किती फारच कमी महत्त्व आहे शिक्षकाला पगार नीट नाही आहे त्यांना आता त्यांची मी बोलायला नको या विषयावरती तो मोठा विषय आहे पण एकूणच शिकवणे आणि शिकणे याला आपल्याकडे अजिबात प्राधान्य नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मुलं शहाणी होतील स्वत विचार करतील आपला बुद्धीवरती विसंबून काही प्रयत्न करतील काही निर्माण करतील मग ते काही तांत्रिकदृष्ट्या काय निर्माण करणं असेल किंवा स्वतःचं भवितव्य घडवणं असेल काही असेल असं काय करतील ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं ठेवता येणार नाही म्हणून एक सांगावं वाटतं की आज नाही उद्या खरोखर तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल खरोखर तुम्हाला आत्मविश्वास पूर्णपणे जगायचं असेल आपण कोणतरी आहोत असं वाटत या जगामध्ये स्वतःचं एक स्थान बनवायचं असेल तर त्यासाठी स्वतःवरती आणि त्याच्याहून जास्ती म्हणजे आपल्या मुलांवरती योग्य संस्कार करा ते संस्कार कसले करा वडीलधाऱ्यांचं ऐका हा नाही शिक्षकांचा का ऐका हा नाही का हा प्रश्न विचारा हे का असं होतं आहे ह्याच्यामागची कारण परंपरा शोधा विज्ञ वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारा हे वाक्य जरा खूप मोठं होतं एक साधी गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि ते शोधायचं असतं हे मूल्य कुठतरी आतमध्ये रुजलं पाहिजे आपण नुसतंच म्हणजे देवाची कृपा म्हणून किंवा मी प्रार्थना केली म्हणून मी पास होतो देवाची कृपा म्हणून पाऊस पडतो असं म्हणत राहिलो तर कधीही आपली प्रगती होणार नाही हा रोग जो आहे बोंधू बाबा बुवांचा तो दूर होणार नाही असे गैरफायदा घेणारी माणसं सतत येत राहतील त्यांना अनुयायी मिळत राहतील त्यांना अनुयायी मिळाल्यामुळे त्यांचं महत्त्व वाढत राहील आणि अशा प्रकारच्या गोष्टी सतत कायमच्या घडत जातील याच्यावरती काहीही परिणाम होणार नाही म्हणजे एकूणच आपण आता एकविसाव्या शतकात चाललेलो हो। आहोत तर केवळच आपल्या रूढी परंपरा आहेत म्हणून त्या फॉलो न करता बाहेरचं जग काय म्हणतं शास्त्रीय दृष्टिकोन काय असे प्रश्न सगळ्यांनाच पडले पाहिजेत आणि त्या दृष्टीने प्रत्येक सामान्य माणसांनी म्हणा किंवा समाजातल्या प्रत्येक घटकाने त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे तरच कदाचित आपल्याला हा समाज आहे तो चांगल्या अर्थाने पुढे जाईल सर आज आपण इथे आलात आणि या विषयावर जो प्रकाश जोत टाकलात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद धन्यवाद